नमस्कार, मी गायत्री भिसेकर तरे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ते सविस्तर चर्चा करणार आहेत. संभाजी राजे यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असं संभाजी राजे यांनी म्हटलंय. तर मुख्यमंत्री छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान करतील अशी आशा संभाजी राजे यांनी व्यक्त केली आहे. काही वेळापूर्वीच संभाजी राजे कोल्हापुरातून बोलत होते. पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. उद्धव ठाकरेंशी ते सविस्तर चर्चा करतील आणि मुख्यमंत्री छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान करतील असं वक्तव्य संभाजी राजे यांनी केलंय. माजी मुख्यमंत्री उद्धवजींची सविस्तर चर्चा झालेली आहे, सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढं काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील. मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील. संभाजीराजे काय म्हटले ते पाहूया. माजी मुख्यमंत्री उद्धवजींची सविस्तर चर्चा झालेली आहे, सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढं काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील. मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील. पेच कायम आहे. संभाजी राजे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील, त्यांच्या भेटीसाठी जातील. सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट नियोजित होती, मात्र पहाटे सोमवारी संभाजी राजे हे कोल्हापुरात निघून गेले. त्यानंतर आज पुन्हा कोल्हापुरात संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं. तर मुख्यमंत्री ही छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान करतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दुसरीकडे कोल्हापुरातून शिवसेनेनं दुसरा उमेदवार निवडलाय अशा चर्चा सुरू आहेत. सूत्रांनी आपल्याला माहिती दिली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी राजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चा महत्वाची ठरणार आहे.